लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांनी आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. मनसे महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता यामुळे बळावली असून लोकसभेच्या 3 जागांची मागणी मनसेने केली असल्याचं कळतंय. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत असताना देखील भाजपला मनसेच्या इंजिनाची गरज का भासली याबाबत आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडली. बहुतांश आमदार खासदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह काढून घेण्यात आलं. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार खासदार भाजपसोबत सत्तेत सामील झाले. मात्र तरी देखील उद्धव ठाकरे यांचा झंझावात रोखण्यात यश आलं नाही. लोकसभा निवडणुकांसंदर्भातील काही ओपिनियन पोलमध्ये आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका भाजप आणि मित्रपक्षांना बसणार असल्याचं भाकीत करण्यात आलंय. उद्धव ठाकरे विक्टिम कार्ड खेळत असताना त्यांच्या या प्रचार तंत्राला राज ठाकरेंचा उतारा देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. उद्धव आणि राज यांच्यातील वैमनस्य, त्यानंतर राज ठाकरेंचं शिवसेनेतून बाहेर पडणं, राज ठाकरेंवर अन्याय झाल्याचे दावे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे सहानुभूतीची लाट असल्याचं बोललं जात आहे. ती थोपवण्याची जबाबदारी मनसे महायुतीत सामील झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर असेल. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख ध्येय नरेंद्र मोदी यांना सलग 3रा पंतप्रधान पदावर बसवणं हेच आहे. लोकसभा जागांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुसरं मोठं राज्य आहे. 2019 भाजप आणि फुटीपूर्वीची शिवसेना यांनी एकत्रित 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवत मोदींची पंतप्रधान पदाची दुसरी टर्म सुकर केली होती. 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये देखील महाराष्ट्रातील हे लीड कायम रहावे अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची स्पष्ट इच्छा असल्याचं मागील घडामोडींमधून दिसून पडतं. लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाला सोबत घेणं असो अथवा अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश आणि राज्यसभावारी असो, ही याचीच उदाहरणं आहेत. आता मनसेला महायुतीमध्ये घेऊन ही युती आणखी मजबूत करण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातून 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलंय. राज ठाकरे यांच्या बाबत महाराष्ट्रातील जनतेला आकर्षण आहे हे मान्यच करावं लागेल. त्यांची भाषणशैली, मुद्दे मांडण्याची पद्धत लोकप्रिय आहे. त्यांच्या सभांना लोटणारी गर्दी हेच अधोरेखित करत असते. अशातच राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या भाजपच्या हालचाली वाढल्याने 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला रोखणारा प्रभावी नेता सध्या महायुतीकडे नसल्याने राज ठाकरेंना जवळ केलं जात आहे का? अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीला रोखण्याच्या कामात फारसा उपयोग होत नसल्याचं लक्षात आल्यानेच आयत्या वेळी या चौथ्या पार्टनरला घेण्याचा प्रयत्न भाजपने केलाय का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला होता. लाव रे तो व्हिडिओ ही त्यांची प्रचारशैली विशेष गाजली होती. त्यानंतर लागलेल्या लोकसभा निकालांमधून मात्र भाजप शिवसेना युतीला राज ठाकरेंच्या या सभांचा फारसा काही फटका बसला नसल्याचं स्पष्ट झालं. हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. 2024 लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपचं एकमेव लक्ष्य आहे. या सर्वात भाजपला किती यश येईल याचं उत्तर 4 जूनलाच मिळेल. दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती, मतदार कोणाला पसंती दर्शवतील, तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. लोकसभा निवडणुकींबाबत अशाच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.